आर्थिक तडजोड होऊनच खाजगी जागेवर झाले स्मार्ट सिटीचे काँक्रिटीकरणचे काम। इब्राहिम जमादार यांचे गंभीर आरोप। गेल्या मार्च महिन्यात जिल्हा परिषद ते कल्याणी टावर या रोडचे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काम झाले होते, मात्र काही खाजगी ठिकाणी स्मार्ट सिटीने आर्थिक तडजोड करून त्या ठिकाणी काँक्रिट करून दिले, असे आरोप अखिल भारतीय जनजागृती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इब्राहिम जमादार यांनी केले आहे। यामुळे स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराच्या कामकाजवर संशय निर्माण होत आहे व त्यांनी खरंच आर्थिक तडजोड करून एका शोरूम समोर व अल्पसंख्याक शाळा समोर काँक्रिट केल्याचे संशय निर्माण होत आहे। आता या विषयाला स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नगर अभियंता यांनी न्याय देणार असे विश्वास ही इब्राहिम जमादार ने बोलताना व्यक्त केले। आता या विषयाला किती न्याय मिळणार हे बघणे हे तितकच महत्त्वाचे आहे। मी इब्राहिम जमादार अखिल भारतीय जनजागृती संघटनेचा प्रदेश अध्यक्ष आहे। सध्या आपल्या मी ज्या रस्त्यावर थांबलेलो आहे या रस्त्याचे काम स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे, परंतु या रोड तैयार करताना अनियमितता बरतण्यात आलेली आहे आणि शासकीय रस्त्याचे काम सोडून शासकीय रस्त्याचे काम तर करण्यात आलेले आहे, परंतु त्याचबरोबर आपण माझ्या मागे बघत आहेत एका शाळेच्या खाजगी जागेत देखील काँक्रिटकरण करण्यात आलेलं आहे। तसेच जवळच असलेल्या एका मोठ्या दुकानात व्यावसायिक दुकानात त्या दुकानासमोर असलेले पॉवर ब्लॉक काढून दुकानदाराशी आर्थिक तडजोड करून त्या ठिकाणी देखील शासकीय पैशाने काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे। तदनंतर मागील बाजूस काही गाळे आहेत, दुकानांची खोकेधारकांची दुकाने आहेत, त्यांच्या दुकानापर्यंत देखील शासकीय पैशांची आणि शासनाची फसवणूक करत खाजगी लोकांकडून सुद्धा पैसे वसूल करत या ठेकेदारांनी त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या दारापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम नेलेले आहे। अशा या काँक्रिटरला काळ्या यादीत टाकण्यात यावी, त्याची वरिष्ठाकडून चौकशी व्हावी आणि त्याच्यावर योग्य कारवाई व्हावी अशी मी अखिल भारतीय जनजागृती संघटनेतर्फे मागणी करतो। जर या स्मार्ट सिटीच्या प्रकल्प संचालकाने सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकली नाही आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्ही लवकरच स्मार्ट सिटी कार्यालयासमोर मोठं आंदोलन करू अशी मी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।